चला तर फ्रेंड्स, आज बनवूया मस्त असे गरमागरम वडापाव। सगळ्यात आधी बटाटे बॉईल करून घेतले आहे। कढईत तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण घालणार आहोत जिरा, मोहरी आणि कढीपत्ता, मिरची, लसूण, जिरे, आलं यांची पेस्ट करून घेतली आहे। आणि ही पेस्ट आपण मस्त अशी तेलात परतून घेणार आहोत। छान असा मस्त आपले वडापाव रेडी होणार आहे। चला तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। बघा, मिरची मस्त तेलात अशी फ्राय झालेली आहे। यात आपण हळद घालणार आहोत, मस्त मिक्स करून घेणार आहे। आपण जे वडापाव बनवणार आहे एकदम टेस्टी आणि यमी आहे। आणि बटाटा स्मॅश करून घेतला आहे। बटाटा यामध्ये टाकून एकत्रितपणे मिक्स करून घेणार आहे। तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता। आता वडापाव म्हणजे एकदम टेस्टी आणि झणझणीत असे पाहिजे म्हणून मी मिरची जरा जास्त वापरली आहे। बघा, बटाटा एकदम मस्त असा रेडी आहे, एकदम मऊ झालेला आहे। यात अशी भरपूरशी कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आहे। सर्व मिश्रण एकत्रितपणे मिक्स झाले पाहिजे। टेस्टी असा सुगंध आहे बघा, किती छान आपले वडापाव रेडी होणार आहे। आता यासाठी आपण बेसन पिठाचं बॅटर करणार आहोत। बेसन पीठ घेतलं आहे, त्यात थोडासा ओवा, थोडा सोडा आणि मीठ घालून हे मिश्रण थोडं घट्ट असं ठेवायचं आहे, जास्त पातळही नाही करायचं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं मिश्रण तुम्ही तयार करून घेऊ शकता। आपली भाजी रेडी आहे। आपण असे गोल आणि मस्त असे वडे तयार करून घेतले आहे आणि एक एक करून गरम गरम तेलामध्ये तळून घेणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण प्रोसेस करून घ्या। छान असे वडापाव तयार होणार आहे लहान मुलांसाठी। घरच्या घरी आपण झटपट असे वडापाव तयार करू शकतो। तेलामध्ये एकदम मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। आपले गरमागरम वडापाव रेडी आहेत। चला या वडापाव खायला आणि पटापट चॅनललाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।